उत्तम संस्कार उत्तम आचारामुळे घराला घरपण. डॉक्टर कीर्ती सदलगे. सध्याच्या काळात आपल्या मुलांना घडवण्यासाठी उत्तम आचार उत्तम विचार व उत्तम संस्कार फारच महत्वाचे असून याची जबाबदारी महिलांनीच पेलली पाहिजे. तर महिलांनी शिक्षणाला अधिक महत्व देऊन मुलामुलींच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना शिक्षण दिले पाहिजे. महिलांना ज्या घरात आदराचे स्थान आहे त्या घरात सुख शांती व समाधान आहे असे मत डॉक्टर कीर्ती विपुल सदलगे यांनी व्यक्त केले. त्या बेडक्याळ येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या BS संयुक्त पदवीपूर्व कॉलेज व कन्नड इंग्लिश माध्यम प्राथमिक शाळा तसेच श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृहात सोमवार तारीख 8 रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सर्वात मोठं उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांच्या मध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जाणीव करून देणे. आज पुरुषांच्या बरोबर स्त्री देखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे, परंतु आज स्त्री सुरक्षित नाही आणि हे विदारक वास्तव व सत्य आहे. कारण आज सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक शोषण, अत्याचार, गुंडाबळी, भ्रूणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना ही निर्माण झालेली आहे. फक्त म्हणण्यासाठी आहे की स्त्री पुरुष समानता, पण जर ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर स्त्रियांनाही समान वागणूक पुरुषांसाठी दिली जात नाही. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून DS नाडगे पदवीपूर्व महाविद्यालय कारंजाच्या प्राध्यापिका शकुंतला कमते ह्या उपस्थित होत्या. हायस्कूल मुलींच्या प्रार्थनेने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक इंग्लिश माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका PB पाटील यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर हायस्कूल कन्नड व इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेचे संचालक तसेच श्रीमती कुसुमावती मिर्जी महाविद्यालयाचे संचालकांच्या पत्नी राजश्री पाटील, संगीता खोत, सुप्रिया खोत, शिला पाटील, अनुराधा खोत, जयश्री खोत, पद्मजा पाटील, सीमा पाटील, बेबुताई नारे, सुजाता चौगुले, स्मिता भोजे पाटील, सरोजिनी तेरदाळे, सृष्टी पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षा, प्रमुख पाहुण्या व व्यासपीठावरील उपस्थित महिलांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित सर्व महिलांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शकुंतला कमते म्हणाल्या, आपली संस्कृती एक महान व आदरणीय असे वंदनीय संस्कृती म्हणून ओळखली जात असून प्राचीन काळापासून महिलांना आदराचे स्थान प्राप्त आहे. तर सध्या दूरदर्शनच्या घरभेदी मालिकांपासून महिलांनी थोडे दूरच राहून आपल्या मुलामुलींना घडवावे व वाढवावे, वाचनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे व आपल्या आदर्श महिलांचा वसा पुढे चालवावा. अत्यंत गडीगडी जीवन झालेली कुणा स्त्री यावर त्यांना कर्तव्यांना नडसाळे, अवळ साधारण येईलू, अवळ कर्तव्य येईलू, अवळ शक्ती, सामर्थ्य, छल, परिश्रम इवुगळ ಒಂದು ನೋಟವೇ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ. ಇಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಹ BS ಸಂಯುಕ್ತ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಅಲ್ಲಿಂದ ನಮಗೆ ಆದಂಥ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ದಿನವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಸಂಭ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಖೋತ್, ಸೀಮಾ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಾಚಿ ನಾರೆ, ತನುಜಾ ಗಾವಡೆ ಯಾನೆ ಮಹಿಳಾ ದಿನಾಂಚ ಸಂಬಂಧಿ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳೆ. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य RB साबणनवर, उपप्राचार्य SD ठाणे शिवाप्पा खोत, DN दाभाडे, SA गोरवाडे, JA कांबळे, PM जमादार, AS कमते, अनिल मालगत्ती यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग तसेच हायस्कूल व पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका JM मरिगुद्दी यांनी केले, तर शिक्षिका DD पाटील यांनी आभार मानले.